गणित विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जिजाऊ कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, निर्देशक भूमिती या प्रकरणामध्ये जेव्हा आपण निर्देशक दिलेले निर्देशक असतात आणि तुम्हाला प्रश्न विचारतात, ते कोणत्या चरणात आहे किंवा कोणत्या अक्षात आहे असं जर प्रश्न जर आला तुम्हाला, तर त्याचे चरण माहीत पाहिजे आणि त्या चरणात येणारे बिंदू कसे ओळखायचे हे माहीत पाहिजे. आता हे कुठून ओळखता येत असतं आपल्याला? आलेखावरती बिंदू असतात. जेव्हा निर्देशक बिंदू असतात हे कुठं असतात? आलेखवरती. आपल्याला माहिती आहे आलेखवरती एक उभी रेषा असते, तिला आपण एक्स वाय अक्ष म्हणतो, आडव्या रेषेला वाय अक्ष म्हणत असतात. जिथे दोन्ही छेदतात त्याला आपण आरंभ बिंदू म्हणतो, किंवा तिथे त्याचे निर्देशक शून्य असतात. त्याच्या उजव्या बाजूला आपण धनसंख्या लिहित असतो, बरोबर. डाव्या बाजूला ऋणसंख्या लिहितो, त्याच्यानंतर खालच्या बाजूला ऋणसंख्या लिहितो आणि वरच्या बाजूला धनसंख्या लिहित असतो आपण, बरोबर. तर हे आपलं पहिलं चरण असतं, याला दुसरे चरण म्हणतात, याला तिसरे चरण म्हणतात आणि याला चौथे चरण म्हणतात. मग आता याच्यामध्ये येणार जो निर्देशक, याचे दोन्ही निर्देशक कसे असतात? एक्स अक्षावरती सुद्धा अगोदर एक्स असतात, नंतर वाय अक्ष. म्हणजे एक्स अक्षावरती सुद्धा कसे असतात? धन. आणि वाय अक्षावरती सुद्धा धन. म्हणजे ज्या समजा दे एखादा बिंदू आहे, आता इथं आपण जर एक बिंदू घेतला तर त्याचा एक्स निर्देशक किती येईल? दोन. आणि वाय निर्देशक किती येईल? एक. दोन्ही धन आहेत की नाही? म्हणजे आपण हा बिंदू कोणत्या अक्षावर असं म्हणू किंवा कोणत्या चरणात आहे म्हणू? आपण पहिल्या चरणामध्ये. पण त्याच ठिकाणी जर तो बिंदू समजा इथं असेल दोनवरती, तर त्याला काय म्हणू आपण? एक्स अक्षावरती. याचे जर निर्देशक लिहिले झाले तर कसे लावावं लागतील आपल्याला? हे एक्स अक्षावरचे दोन आणि वाय अक्षावरचा शून्य. जेव्हा वाय अक्षावर शून्य असतो तेव्हा तो बिंदू एक्स अक्षावरती असतो, जेव्हा एक्स अक्षावरती शून्य असतो तेव्हा तो बिंदू वाय अक्षावरती असतो. राहील लक्षात. त्याच्यानंतर या चरणामध्ये एक्स निर्देशक ऋण असतात तर वाय निर्देशक धन असतात. तिसऱ्या चरणामध्ये दोन्ही निर्देशक ऋण असतात आणि चौथ्या चरणामध्ये दोन्ही निर्देशक पहिला एक्स निर्देशक धन असतो तर वाय निर्देशक हा ऋण असतो. समजलं? आता बघा, आता इथं आपल्या पहिला ए निर्देशक दिलेला आहे, याचा एक्स निर्देशक काय आहे? ऋण तीन. आणि वाय निर्देशक किती आहे? धन दोन. म्हणजेच त्याचा एक्स निर्देशक ऋण दिलेला आहे आणि वाय निर्देशक धन दिलेला आहे. तर तो कुठं असायला पाहिजे? दुसऱ्या चरणात. कळालं? दुसरे चरण. त्याच्यानंतर याचे आहे बघा, आता बीचे निर्देशक दोन्ही ऋण आहेत, दोन्ही ऋण असतील तर दोन निर्देशक कोणत्या चरणात असतो? तो बिंदू तिसऱ्या चरणात. फक्त एवढंच लिहायचं तुम्हाला, तिसरे चरण. त्याच्यानंतर बघा, याचे आता दशांशमध्ये जरी असले तरी त्याचा फक्त आपल्याला कसा विचार करायचा? चिन्हाचा. दोन्ही धन आहेत की नाही? दोन्ही धन कोणत्या चरणामध्ये असतात? पहिल्या चरणात. लिहून टाका पहिल्या चरणात, पहिले चरण. त्याच्यानंतर इथं बघा, दोन आणि दहा दोन्ही धन आहेत, पहिले चरण. त्याच्यानंतर ही निर्देशक दोन्ही धन आहेत की नाही? किती मोठाले असो पण ते दोन्ही धन आहेत की नाही ऋण एवढंच बघायचं. फक्त त्याचे आपल्याला काय विचार करायचा? चिन्हाचा. त्याच्यानंतर याचा एक्स निर्देशक धन आहे, वाय निर्देशक ऋण आहे. बघा, एक्स निर्देशक धन वाय निर्देशक ऋण असेल तर तो चौथ्या चरणात असतो. कळालं? चौथे चरण. त्याच्यानंतर याचासुद्धा एक्स निर्देशक धन वाय निर्देशक ऋण आहे दिलेला, म्हणून हा सुद्धा चौथ्या चरणात. त्याच्यानंतर एच निर्देशक जो आहे त्याचा एक्स निर्देशक हा शून्य आहे, म्हणजे एक्स वरती तो कुठे आहे? शून्यावरती. आणि वाय निर्देशक कुठे आहे त्याचा? ऋण पाच. म्हणजे तो बिंदू असा कुठंतरी खाली असेल इकडं, बरोबर. म्हणजे याचा अर्थ तो कोणत्या अक्षावरती आहे? वाय अक्षावरती. मी अगोदर सांगितलं तुम्हाला, त्याचा जर एक्स अक्ष शून्य असेल तर तो बिंदू वाय अक्षावरती असतो, आणि वाय अक्ष जर शून्य असेल तर तो बिंदू एक्स अक्षावरती असतो. कळालं? मग इथं लिहायचं वाय अक्ष, याला काय घेणार आपण? एक्स अक्ष. त्याच्यानंतर एन बिंदूसुद्धा वाय अक्ष. त्याच्यानंतर पी बिंदूसुद्धा वाय अक्ष. त्याच्यानंतर जर दोन्ही ऋण असतील तर बघा कोणत्या चरणामध्ये दोन्ही ऋण असतात? तिसऱ्या चरणात. म्हणून इथं घेऊ आपण तिसरे चरण. समजलं का? लिहून घ्या. आपल्या पहिल्या प्रश्नामध्ये बघितलं आपण की जे पहिल्या चरणामध्ये येणारे निर्देशक हे कसे असतात? दोन्ही धन असतात. दुसऱ्या चरणामध्ये येणारे धन ऋण धन असतात, बरोबर. तिसऱ्या चरणामध्ये येणारे दोन्ही ऋण असतात आणि चौथ्या चरणामध्ये येणारे धन ऋण असतात. म्हणजे एक्स निर्देशक धन वाय निर्देशक ऋण असतात, बरोबर. आता आपल्याला चार प्रश्न उत्तर याच्यावरून लिहायचे. याच्यामध्ये काय सांगितलं? ज्याचे दोन्ही निर्देशक धन आहेत असे बिंदू कोणत्या चरणामध्ये असतात? बघा, ज्याचे दोन्ही धन आहेत ते कोणत्या चरणात असतील? पहिल्या चरणात. मग असे बिंदू पहिल्या चरणात असतात.
पहिले चरण ज्याचे दोन्ही निर्देशक ऋण असतात ते कोणत्या चरणामध्ये असतात? तिसऱ्या चरणामध्ये. इथले आपण तिसरे चरण. त्याच्यानंतर आपला तिसरा प्रश्न की ज्यांचे एक्स निर्देशक धन आणि वाय निर्देशक ऋण असतात, बघा एक्स निर्देशक धन वाय निर्देशक ऋण असला पाहिजे, कोणत्या चरणामध्ये येतो? चौथ्या चरणात. आणि आपला चौथा शेवटचा प्रश्न ज्याचे निर्देशक ऋण असतात, हे वाय निर्देशक ऋण आणि एक्स निर्देशक सॉरी एक्स निर्देशक हा ऋण आणि वाय निर्देशक हा धन असला पाहिजे, तो बिंदू कोणत्या चरणामध्ये असतो? दुसऱ्या चरणात असतात. समजलं? बघा या प्रश्नामध्ये काय करायचं, आपल्याला काय बिंदू दिलेले आहेत, त्यांचे निर्देशक सुद्धा दिलेले आहे, आपल्या याच्यावरून या आलेखामध्ये ते बिंदू आपल्याला दाखवायचे. तुम्ही आलेख पेजवरती व्यवस्थित ते बिंदू तुम्ही दाखवू शकता. बघा आता समजून जाणार, आपला पहिला बिंदू दिलेला आहे एल, एलचे निर्देशक दिलेला आहे एक्स, निर्देशक दिलेला आपल्याला वजा दोन आणि वाय दिलेला आहे चार. मग एक्स वजा दोन कुठं येतं आणि त्याच्यानंतर वाय अधिक चार कुठं येतं? इथं. म्हणजे याचा अर्थ तो बिंदू कुठे असायला पाहिजे? आपण बरोबर तुम्हाला त्या आलेख पेजवरती रेषा असतात त्यामुळे तुम्हाला रेषा मारायची तिथं गरज नसते. म्हणजे तुम्ही इथं तो बिंदू असा आपल्याला इथं मिळेल. इथं तुम्ही त्याला नाव देऊ शकता एल ऋण दोन चार. समजलं? त्याच्यानंतर दुसरा बिंदू कोणता सांगितला आपल्याला? यम पाच सहा, एक्स अक्षावरचे पाच आणि वाय अक्षावरचे सहा. म्हणजे तो बिंदू कुठे असला पाहिजे? असा इथं. काय नाव त्याचं? यम पाच सहा, एक्स अक्षावरचे पाच वाय अक्षावरचे सहा. त्याच्यानंतर एन बिंदू ऋण तीन ऋण चार, म्हणजे कोणत्या चरणात असायला पाहिजे? तिसऱ्या चरणामध्ये. ऋण तीन एक्स अक्षावरचे ऋण चार वाय अक्षावरचे, म्हणजे तो बिंदू कुठे असा असायला पाहिजे? म्हणजे कुठे येईल तो बिंदू? इथं. काय नाव आहे त्याचं? एन ऋण तीन ऋण चार. त्याच्यानंतर पुढचा बिंदू आहे आपला पी दोन अधिक दोन, एक्स अक्षावरचे अधिक दोन वाय अक्षावरचे ऋण तीन, म्हणजेच तो बिंदू कुठे असेल? असा आपल्याला इथं मिळेल तो बिंदू. काय नाव त्याचं? पी दोन ऋण तीन. त्याच्यानंतर क्यू बिंदू सहा आणि वजा पाच, म्हणजेच तो बिंदू आपल्याला चौथ्या चरणामध्ये भेटणार आहे. कुठे असेल तो? इथं. क्यू सहा वजा पाच. त्याच्यानंतर यस बिंदू कुठं आहे? त्याचा यक्ष निर्देशक दिलेला आहे, किती आहे? यक्ष निर्देशक सात, समजा इथं असेल सात. आणि वाय निर्देशक दिलेला आहे शून्य, म्हणजे तो बिंदू कुठं असायला पाहिजे? अक्षावरती असायला पाहिजे. इथं लिहू शकता तुम्ही यस सात शून्य. समजलं का? त्याच्यानंतर शेवटचा शून्य वजा पाच, एक्स अक्षावरचे शून्य आणि वाय अक्षावरचे वजा पाच, म्हणजे तो बिंदू असेल वाय अक्षावरती टी शून्य ऋण पाच. समजलं का? दिलेले बिंदू आलेखावरती कसे स्थापन करतात तर यावरती येतात दहावीला सुद्धा तुम्हाला प्रश्न असतात, त्यामुळे याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करून घ्या.